शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांची एका वादग्रस्त प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. याच सीडी प्रकरणामुळे एका आमदार राठोड यांच्या समर्थकाचा जळपळत झालाय. सतीश नाईक असे राठोड समर्थकाचे नाव आहे. त्याने थेट औरंगाबाद येथून सेना जिल्हा प्रमुख गायकवाड यांना फोन करून धमकी दिली. आमदार संजय राठोड हे शिवसेनेचे नाही तर बंजारा समाजाच्या मतांमुळे निवडून येत असल्याचा दावा या समर्थकाने केलाय. त्यालाही गायकवाड यांनी कडक शब्दात उत्तर देत यवतमाळ येथे चर्चेसाठी येण्याचे आव्हान दिले आहे. या संदर्भात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. कोण बोलता? फोन केला होता आपण. हॅलो. बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी पण एक शिवसैनिक आहे. बोला ना. तुम्ही संजू भाऊ बद्दल हे स्टेटमेंट तुम्हाला योग्य वाटत का? कोण बोलता आपण? मी सतीश नाईक बोलत आहे औरंगाबाद वरून. सतीश नाईक. हा बोला ना, काय म्हणता? संजू भाऊ बद्दल जे तुम्ही स्टेटमेंट केलं, आमच्याकडे सीडी आहे, हे आहे, आता कोर्टानं क्लीन चिट त्यांना दिलेली आहे. नाही दिली क्लीन चिट वगैरे, कोणीच दिली नाही अजून. त्याचं तुमच्याकडे प्रूफ आहे का की कोर्टानं क्लीन चिट नाही दिली म्हणून? नाही दिली ना. अहो तुमच्या पक्षाशी आम्हाला काही घेणं नाही. आम्ही तिथं दारवा दिग्रस मध्ये आमच्या समाजाच्या भरोश्यावर निवडून येतोय. तुमच्या सेनेशी आम्हाला काही घेणं नाहीये. तुम्ही काय कोण आहे रे? तू ये ना समोर ये रे, मतदारसंघ ये ना यवतमाळला सांग रे. कोणत्या यवतमाळला? ये ना. ये कुठे येतो? दत्त चौकात येतो. ये बरं. कधी ये? कधी ये ना, सांग ना. तुम्ही कधी देताय संजू भाऊला? हा तुम्ही काय धमकी देताय संजू भाऊला? अरे तू काय बोलताय ना, तू दत्त चौकात येतमाळ ये बोलू आपण. मला तुमच्या सेनेची काही घेणं नाही. आमचा माणूस अपक्ष पण घेणं नाही तर बोलतो कशाला रे? घेणं नाही देणं नाही तर फोन कशाला केला रे? मला गायकवाड कशाला केला? गायकवाड साहेब, आम्ही तुमचं एक आदरणीय म्हणून बोललो. फक्त आमचं बोला की ज्यावेळेस कोर्टाने क्लीन चिट देण्याच्या नंतर पण तुम्ही संजीव भाऊ, मला काहीच माहित नाही. ऐकून घ्या सतीश नाईक, मी त्याला शिवसेनेत आणलाय. तुम्ही मी ऐकून घ्या, माझी हिस्ट्री जर तुम्हाला माहित असेल, मी शहर प्रमुख असताना आणलं. मी त्याचा कॉलेजचा मित्र आहे, क्लासमेट आहे. अच्छा. तुम्हाला काही माहिती नसेल त्याची वे टू झेड त्याची काय कुंडली आहे मला माहिती आहे. तुम्ही तरी नंतर जुळले असेल. आत्ता नाही कॉलेजच्या जीवनतेशी जुळलेलो आहे. हा दोन आज जवळपास 12 वर्ष झाले मी त्यांच्याशी कनेक्ट आहे. 12 ना? तर मी काय सांगतोय का ना, कॉलेजमध्ये आम्ही होतो ना, कॉलेजमध्ये असताना मी शिवसेनेचा शहर प्रमुख होतो. अच्छा. त्यावेळेला त्याला मी पक्षात घेतला, जिल्हा प्रमुख केला, समोर नेला, मित्र म्हणूनच वागवला. आतापर्यंत त्याला विषय नाही, त्यांनी पक्षाची गद्दारी करता काम काही गोष्टी पटल्या असेल सेनेतल्या म्हणून त्यांनी. नाही नाही. आणि तुम्ही जे म्हणत आहे ना भाऊ, सतीश भाऊ ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या ना सतीश भाऊ, तुम्ही जे म्हणत आहे ना की पक्षाच्या आम्ही आमच्या समाजाच्या भरोश्यावरती दिग्रसावर निवडून येतोय. समाजाचे लोक शिवसेनेसोबत आहे. चालून घ्या तुम्ही आजपण. मतदारसंघातले शिवसेनेसोबत आहे समाजाचे लोक तुमच्या. आमच्या समाजाला विनाकारण पिटवू नका. पक्षासोबत आहे म्हणलं. बंजारा समाज काही कोणता समाज नाही, आमच्या समाजापेक्षा मोठा नाहीये. नाही नाही नाही, तुम्ही पेटवून राहिले. तुम्ही जे माझ्याशी चर्चा करून राहिले ना, तुम्ही माझे बंजारा समाजाचे माझे बरेच मित्र आहे आणि बरेच फॉलोअर आहे. समजलं? तुमचे फॉलोअर मी असं नका. तुम्ही पाहून घेऊ. औरंगाबाद बसून, औरंगाबाद मध्ये बसून गप्पा नका हाकलू. तुम्ही मतदारसंघातील वस्तुस्थिती पहा. अहो तुमच्या औरंगाबादचे शिरसाट, जयस्वाल हे आमचे मित्र आहे. असू द्या ना, मी कुठे नाही म्हणतोय. हा असू द्या ना, आम्हाला तुमच्या मतांची गरज नाहीये दारवा दिग्रस मध्ये. ठीक आहे ना, येणारा काळ सांगेल ना तुम्हाला. आम्हाला सेनेशी तुमच्या घेणं नाहीये. 89 नाहीये. तुम्ही काय लोकांना सांगताय आम्ही शिडी दाखवतो हे दाखवतो म्हणून? बरं बरं, करताय का संजय राठोडला तुम्ही? बरं मग काय म्हणणं काय तुमचं? बघू ना, येणार काळ ठरवेल त्यावर ठरेल. ठीक आहे मग. संजय राठोड का तुम्हाला काय आणायला वाटला का? आता तू काय आहे काय नाही मला माहित आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ठेवा. 1.5 कोटी जनतेचा तो प्रतिनिधी तो करतोय. तुम्ही नाही का भाषण नका करू. सतीश नाईक यायचं यवतमाळला, या बसून डिबेट करूया. भाऊ मी कुठे यायला तयार आहे. यवतमाळ काय याच्या बाहेर नाही. या ना, या 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 बसून. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।